कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पुणे शहरातली दुकानं ही सायंकाळी 7 वाजता बंद ठेवण्याचे आदेश निघाले होते, परंतु सध्या सणासुदीचा काळ सुरू होतो आहे आणि त्यामुळं दुकानं ही रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी पुणे शहरातल्या विविध व्यापारी संघटनांनी केली आहे. बघूयात या संदर्भातला हा विशेष वृत्तांत. आज महाराष्ट्र राज्य सरकारने आणि पुणे महानगरपालिकेने हॉटेल्स व बारना रात्री 10 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. 7 वाजता आज दुकानं बंद झाल्याने अनेक वेळा ग्राहकांना परत नाराज होऊन जावं लागतं, कारण 7 नंतर आम्ही व्यवहार करू शकत नाही. काही वेळेला मग पोलीस येतात, दुकानं बंद करायला सांगतात, ग्राहकांना बाहेर निघायला सांगतात. व्यापाऱ्यांनी आता संपूर्णपणे तयारी केलेली आहे, ते संपूर्ण म्हणजे सॅनिटाईज, मास्क वगैरे सगळ्या प्रकारची प्रिकॉशन घेत आहेत, अवेअरनेस आलेला आहे आणि ते ग्राहकांची पण काळजी घेत आहेत. तर आमची सरकारला विनंती, आम्ही माननीय उपमुख्यमंत्री साहेब, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्रीयुत विक्रमकुमार साहेब यांना आम्ही परवाच पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांच्याकडे वेळही मागितलेली आणि विनंती केली आहे की आपण हॉटेल आणि बार यांना 10 वाजेपर्यंत परवानगी दिली, आम्हाला 10 नाहीपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी या सणासुदीच्या वेळेला. आमची खात्री आहे पुणे व्यापारी महासंघातर्फे, पुण्यातील 30,000 पेक्षा जास्त व्यापाऱ्यांतर्फे आम्ही ही विनंती केलेली आहे आणि आत्तापर्यंत सरकारने सकारात्मक धोरण स्वीकारलेलं आहे आणि हेच धोरण परत स्वीकारून आमच्या विनंतीला ते योग्य न्याय देतील आणि दुकाने रात्री 9 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देतील ही आम्हाला खात्री आहे. एकतर सध्या कोरोनाचा जो काही 16 मार्चपासून प्रादुर्भाव वाढला, पुणे शहरामध्ये जी काही कंडिशन व्यापाऱ्यांवरती आलेली आहे, जवळजवळ तेव्हापासून आम्ही लॉकडाऊन स्वतःहून केलं होतं पुणे शहरात. हे भारतात पहिलं शहर आहे की पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आणि त्याच्यानंतर 22 मार्चपासून माननीय पंतप्रधानापासून जे लॉकडाऊन चालू झालं त्यानंतर व्यवसायाचा पूर्ण स्थिती बंद झाली आणि लॉकडाऊनमध्ये जे काही आम्हाला तुम्ही सुविधा दिल्या, 2-2 तासाचा वेळ, 4 तासाचा वेळ, त्या वेळेनुसार आम्हाला व्यवसाय करायला परवानगी तुम्ही दिलीत. त्यावेळेस पब्लिक घरी होतं, नागरिकांना जी काही वेळ असल्यामुळे घरी असल्यामुळे त्यांना त्या वेळेनुसार ते खरेदी करत होते, पण आता अनलॉकमुळे नागरिक आपापल्या कामोधंद्यावरती गेलेले आहेत आणि पब्लिक 6 नंतर कामावरनं सुटल्यानंतर जी काही खरेदी आहे ती करते. त्यामुळे आता अनलॉकमुळे आमच्या व्यवसायावरती जास्ती परिणाम झाला आहे, व्यवसाय उलटा कमी झालेला आहे आणि आम्ही सोशल डिस्टन्स असेल, सॅनिटायझर असेल, मास्क असेल, या सगळ्या गोष्टी वापरतो आणि आमची आणि ग्राहकांची सुरक्षा आम्ही 100% करतो आहे. परंतु हे करत असताना आमचा कुठेतरी विचार व्हावा आणि आमचा व्यवसाय पूर्ववत पदामध्ये ज्या पूर्वी परवानग्या 10 वाजेपर्यंत होत्या त्या महानगरपालिकेने देण्यात याव्यात, कारण महानगरपालिकेच्या आदेशानुसार महानगरपालिका असेल त्यानंतर पोलीस यंत्रणा असेल ते आमच्यावरती कारवाई करते की 7 बंद ग्राहक जिथं सुरू होतो तिथंच हे बंद करायला लागतात आणि कारवाई करून 5-5 हजाराच्या काही काही ठिकाणी यांनी दंड मारलेले आहेत. एकीकडे व्यवसाय नाही, एकीकडे भाडे निघत नाही आणि एकीकडे दंडाची भूमिका. तर जे काही गरजेच्या गोष्टी आहेत ते आम्ही नक्कीच करू, परंतु माननीय महापौरांना, आयुक्तांना आणि पोलीस यंत्रणांना आमची विनंती आहे की व्यापाऱ्यांना थोडीशी आता दिवाळी जवळ आलेली आहे, गेलेले सण पूर्ण फ्लॉप गेलेत, येणारी दिवाळीसुद्धा आमचा व्यवसाय होणार नाही आम्हाला खात्री आहे, कारण का लोकांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे कोरोनाविषयी, त्यामुळे खरेदीला पब्लिक नाही. परंतु जे काही थोडीशी तुम्ही जर सूट दिलीत तर कमीत कमी आमची भाडी आणि कामगारांचा पगार काढू शकतो, याकरता सानुभूतीने आमच्या व्यापाऱ्यांकडे बघावं आणि सर्व ट्रेड्सला पूर्वपदाप्रमाणे सुरू करण्याची परवानगी ही महानगरपालिकेने आणि पोलीस यंत्रणेने केंद्र शासनाने दिली पाहिजे. सध्या कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेली वेळ ही पुरेशी नसून पुढे सणासुदीचे दिवस आहे आणि हॉटेल बार हे सगळं उघडे असताना दुकानदारच बंद का? आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला पूर्वीप्रमाणे दुकान उघडे ठेवायची परवानगी द्यावी आणि पुढे सणासुदीचे दिवस असल्यामुळे सर्व दुकानदाराचं व्यवसायाचं सीजन आहे, कारण इथून पुढे आम्ही 6-8 महिने बसून घालवलेले आहेत. आत्ता जर सणासुदीचे आम्हाला जर वेळ वाढून दिली नाही तर कितकेक धंदे बंद पडतील. तर आम्हाला माननीय महापौरांना आम्ही आज निवेदन देणार आहेत, तसंच आम्ही महानगरपालिकेचे विक्रमकुमार आणि क्षेत्रीय अधिकारी यांनाही आम्ही सर्व व्यापारी जाऊन निवेदन देणार आहोत आणि सर्वांना आम्ही आवाहन करणार आहोत की आम्हाला पूर्वीप्रमाणे दुकान उघडी ठेवायची परवानगी द्यावी, जेणेकरून आमचा धंदे व्यवस्थित चालावा हीच विनंती करणार आहोत. सुरुवातीच्या काळातला 2-2.5 महिन्याचा लॉकडाऊन आणि त्यानंतर पुणे शहरामध्ये 12-13 दिवसांसाठी जाहीर केलेला पुन्हा लॉकडाऊन, यामुळं सर्व दुकानं, सर्व व्यापार हा ठप्प होता आणि त्यानंतरही बिगिन अगेनच्या या सगळ्या काळामध्ये दुकानं सुरू झाली, व्यापार सुरू झाला, परंतु म्हणावं त्या पद्धतीनं हा व्यापार अजून सुरू झालेला नाही आहे. त्यामुळं येणाऱ्या या दिवाळीच्या काळामध्ये, नवरात्रीच्या काळामध्ये
ग्राहकांकडून खरेदी होईल आणि आपला व्यवसाय जो आहे तो पूर्ववत सुरू होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. आणि या पार्श्वभूमीवरती सध्या जी दुकानं 7 वाजेपर्यंत बंद आहेत ती दुकानं पुन्हा पूर्ववत सुरू ठेवण्याची परवानगी देईल आणि प्रशासन याकडे सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून बघेल ही अपेक्षा आहे. आपल्याला हा विषय कसा वाटला या संदर्भामध्ये व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कमेंट करा. आपल्या फॉर द पीपल डॉट न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा आणि फॉर द पीपल डॉट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा.